आवाज लोकशाहीचा या भागात आपण आज पाहणार आहोत दौंड मधील नागरिकांच्या समस्या। दौंड शहराला दौंड जंक्शन मुळे खरतर वेगळी ओळख आहे, मात्र याच दौंड शहराला सध्या मोकाट जनावराने त्रासल्याचे चित्र दौंड शहरामध्ये पाहायला मिळते आहे। खरं तर आवाज लोकशाहीचा यामध्ये आपण पाहणार आहोत या दौंडकरांना नेमका काय समस्या त्यांच्या काय आहेत। खरं तर दौंड शहरातील मुख्य रस्त्यांवरती रस्त्याच्या बाजूला मोकाट जनावरांची संख्या खरं तर मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते। चला तर पाहूयात आपण या दौंडकरांना नेमका समस्या काय आहेत। सध्याला दौंड शहरामध्ये भरपूर ठिकाणी मोकाट जनावरं बघायला मिळतात, त्याच्यात गायी असतील, कुत्री असतील, विविध ठिकाणी कचऱ्याचं विल्हेवाट न लावल्यामुळं प्राणी तिथे भटकत असतात, बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कितीतरी अपघात बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत। महालक्ष्मी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी भरपूर कचरा जमा होतो आहे, कचरा विल्हेवाट न झाल्यामुळे तिथे मोकाट गायी येतात, जनावरं येतात, त्याच्यामुळं रस्ता अडवला जातो, अपघात होतात, सतत होतात। या दौंड शहरामध्ये मोकाट जनावरांचा एवढा सुळसुळाट झालेला आहे ना प्रचंड, आणि सर्वसामान्य नागरिक या त्रासाला कंटाळलेला आहे। पेन्शनला येणारे वयोवृद्ध माणसं असतात, लहान लहान शालेय विद्यार्थी असतात, या मोकाट जनावरांमुळं विद्यार्थ्यांना आणि वयोवृद्ध माणसांना खूपच त्रास होतो, जेणेकरून काही वयोवृद्ध माणसांना तर धडक दिल्यामुळे तर मणक्याचे खुद्याचे आजार झालेले आहेत। दौंड शहरामध्ये सातत्याने मोकाट जनावर रात्रंदिवस फार मोकळ्या प्रमाणात मालक लोक सोडत आहे, रोड ॲक्सिडेंट, गाड्यांच्या मध्ये यायचं प्रमाण, मुलांना उडवायचं शाळेकरी हे प्रमाण वाढत चाललेलं आहे, आणि दिवसेंदिवस नगरपालिका मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष करत आहे। तरी तातडीने दौंड नगरपालिकेने कारवाई करावी। दौंड नगरपालिकेने या ज्या मोकाट जनावरं आहेत यांचा बंदोबस्त या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे। रस्त्याने वयोवृद्ध नागरिक फिरत असतात, लहान मुलं फिरत असतात, ह्या ज्या मोठ्या मोठ्या गाया आहेत, कुत्री आहेत, यांचा मोठ्या प्रमाणावर या दोन्ही मान्य माणसांना या प्रकारचा धोका आहे। जर कुत्रं चावलं किंवा गायींनी धक्का मारला तरी हे दोन्ही सगळ्या गोष्टी हानिकारक आहे। नगरपालिकेला किंवा नगरपालिका प्रशासनाला सर्व दौंडकर नागरिकांच्या वतीनं विनंती करतो की या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। दौंडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे जनावरं आहेत, फिरती जनावरं आहेत, यामध्ये गाय असेल, बैल असेल, कुत्रे असतील, हे मोकाट दौंड शहरातल्या रस्त्यावर फिरतात आणि विनाकारण नाहक त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे। बाया असतील, मुलं असतील, शाळकरी मुली असतील, मुलं असतील, ह्यांना रस्त्यामध्ये काही जनावरांनी आतापर्यंत उडवलेलं आहे, जखमी झालेले आहेत। दौंड शहरामध्ये मोकाट जनावरांचा अक्षरशः सुळसुळाट सुटलेला आहे। प्रत्येक ठिकाणी, रस्त्याच्या ठिकाणी म्हणा किंवा चौका चौकामध्ये म्हणा, हे जनावरं मोकाट फिरतात। पाहायला गेलं तसं पाहायला गेलं तर नगरपालिकेचं एक आदेश आहे की बाबा कुठंतरी ह्या जनावरांना कुठंतरी बंदिस्त केलं पाहिजे, पण तसं न होता हे सायरा वायरा हे इथले जनावरं सुटलेले असतात, कोणाचा वाढदिवस असेल त्या ठिकाणी फटाकडे वाढले तर ह्या एकदम दुर्घटना देखील होती। त्याच्यामुळं माझं एक नगरपालिकेला आपल्या लोकशाही चॅनल माध्यमातून सांगण्यात येतं की कुठंतरी नगरपालिकेने ह्याच्यावरती कडक ॲक्शन घेऊन या जनावरांचा बंदोबस्त करावा। आपण पाहिलं या मोकाट जनावरांमुळं खरं तर येथील दौंड शहरातील मुख्य रस्त्यांवरती अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। खरं तर दौंड नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं खरं तर या ठिकाणी दिवसेंदिवस येथील जे काही मोकाट जनावर आहेत हे रस्त्याच्या कडेला फिरताना दिसल्याचं आरोप खरं तर येथील सध्या नागरिक करत आहेत। खरं तर त्या बातमीनंतरनं दौंड नगरपालिका जाग येईल का हे पाहणं गरजेचं आहे। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।